नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गणपती गौरी डेकोरेशन कसं केलं आहे आमच्या घरी गणपती आज आलेले आहेत गणपती गौरी आलेले आहेत तर त्याचसोबत आपण हे डेकोरेशन बघूया गणपती गौरी त्यांचे बाळ त्याचसोबत एकेका गौरीचं डेकोरेशन बघूया यांचे मुखवटे बसल्यावर एक त्यांचा चेहरा असतो आणि जसं ते तीन दिवस त्याचे कम्प्लीट होतात आणि त्यांचे जाण्याची वेळ येते तसं तसं त्यांचा चेहरा बदलत राहतो तर अशा प्रकारे आपण बघूया फराळ त्यांना ठेवलेला आहे पाणी तांब्यात पाणी फराळ अनारसे मैसूरपाक करंजी जिलबी चकली सर्व प्रकारचा फळ आहार ठेवलेला आहे ॲपल केळी त्यानंतर केळीच्या पानावर जेवण ठेवलेले आहे कुरडाई पापड वरण भात जिलबी पुरणाचं स्वयंपाक त्यांची ओटी भरलेली आहे ब्लाऊज पीस ठेवून त्यांची ओटी भरलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघाल नंतर त्यांचे आवरणाचे सामान म्हणजे बांगड्या फुलं मेकअप गळ्यातलं कानातलं आरसा दागिने हे सगळं ठेवलं आहे आणि हे छोटंसं एक कन्सेप्ट केलेली आहे वेगळ्या डेकोरेशनची बैलगाडी ठेवलेली आहे बैलगाडीवर आपले डॉनल काका बसलेले आहेत आणि हे घर ठेवलेलं आहे छोटंसं घर आणि छोटंसं देवा कृष्ण ठेवलेला आहे बारीक विहीर केलेली आहे त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर बारीक बारीक डक्स ठेवलेले आहेत टॉर्टॉईज त्यानंतर आपले विठू रुक्माई विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन पण इथं थे ठेवलेले आहेत अतिशय सुंदर अप्रतिम मूर्त्या आहेत या आणि नंतर आपण इकडे बघूया हे घराचे डेकोरेशन केलेलं आहे घर स्नो आणि त्याच्यावर घर आणि मग मटक्यांचं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर आपला हा पोपट पण आहे इथं एकदम गोड पोपट फुलांचं डेकोरेशन त्याचसोबत आता आपण आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया चांदीच्या गणपतीच्या त्याला लाल लाईट लावून सुंदर दिसत आहे तो अशा प्रकारे हे गणपती गौरी डेकोरेशन आम्ही घरच्या घरी केले आहे आणि वरती सर्व बाजूनी त्याला तोरण लावून तोरणाचे त्याला करून हे सुंदर डेकोरेशन केलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा